पश्चिम बंगालमधील भाजप कार्यकर्त्यांवरील हल्ल्याच्या निषेधात सांगली शहर भाजपची निदर्शने. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधात सांगली आमदार सुधीरदादा गाडगे यांच्या कार्यालयासमोर पश्चिम बंगाल सरकारच्या निषेधाच्या जोरदार घोषणा देत निदर्शने करण्यात आली. यावेळी संघटक सरचिटणीस दीपक माने, युवा मोर्चा अध्यक्ष धीरज सूर्यवंशी, नगरसेवक संजय कुलकर्णी, सचिव विश्वजीत पाटील, गणपती साळुंखे, वक्रांत मामूलकर, शरद नल्लवडे, अतुल माने, श्रीकांत वाघमोडे, सतीश खंडागळे उपस्थित होते. दोन दिवसापूर्वी पश्चिम बंगालचा निवडणुकीचा निकाल लागला. त्या दिवशी संध्याकाळपासून बंगालमध्ये नरसंहार सुरू झाला. टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नेते यांना हुडकून काढून त्यांच्या घरावर त्यांच्यावर हल्ले करून आज जवळजवळ 9 ते 10 कार्यकर्ते आमचे मारले गेलेले आहेत, त्यांचे खून झालेले आहेत. हा ऑफिशियल आकडा आहे. ॲक्च्युली प्रत्यक्ष किती आहे देवाला माहीत. आणि अशा तऱ्हेनं गुंडगिरी करून भारतीय जनता पार्टीच्या लोकांच्या दहशत निर्माण करण्याला या सरकारचा आम्ही धिक्कार करतो. आणि केंद्र शासनाने ताबडतोब हस्तक्षेप करून या सगळ्या गोष्टी थांबवण्याची आम्ही त्यांना विनंती करतो. यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा. तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.